ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। किरकोळ घरगुती वादातून सोलापूर येथे एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची घटना आज सकाळी तळे हिप्परगा येथे घडली। ही हत्या चौघाने मिळून केल्याचे सांगितले जाते। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रवी सिसपाल सिंग टांग हा आपल्या आईसोबत घरी बसला होता, त्यावेळी चौघे आरोपी चांदनी सिंग कौर, विजय सिंग, दीपक सिंग आणि एक अनोळखी हे तळे हिप्परगा येथे असणाऱ्या फूट रस्त्यावरील घरी आले आणि सुरुवातीला शिवीगाळ सुरू केली आणि लगेच काही समजाच्या आत यातील एकाने रवी सिसपाल सिंगच्या पोटात धारदार चाकूने भोकसले, त्यामुळे रवी हा जागेवरच रक्ताच्या थरळ्यात खाली कोसळला। यावेळी रवी सिंगच्या पत्नीला देखील या चाकूने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सुदैवाने सासूमुळे सून बचावले। या घटनेनंतर सिंग परिवाराने तत्काळ रवीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। वास्तविक ही घटना घरगुती वादातून घडल्याचे प्राथमिक बोलले जाते। घटना सकाळी 9 वाजता झाली। तिची सून भांडणं करून गेलते, एका घराची दोन सून होते तिचे, म्हणजे तिनं सोड सुट्टी करून पंचायत मध्ये बसून गेले। गेल्यावर ती बाई रोज मला भांडत होती, विनाकारण माझी काय गण गोची नाही ती, विनाकारण भांडत। मी म्हणले बाई भांडू नको मला, तुझी इन बाई घेऊन गेली, तुमचं तुम्ही बघून घ्या, म्हणजे असं करत मला रोज भांडत। आज माझी सकाळी घरी येऊन मला मारहाण करायला लागली ती बाई माहिलेक। मग मी काय केली, आम्ही कोण नव्हतं, दोघंच माहिलेक होतो। मी म्हणले आमची नंद राहते फूटपाथ तिकडे पळीकड, मी तिला बोलवायला चालली। झाल्यावर माझ्या पोऱ्याला माझे देखत चाकू घपाघप धोपसले चौघे माहिलेकांना, एक दोन मुलं आई तिचे वडील सगळे मिळून माझ्या पोऱ्याला असं घपाघप माझ्या देखत जम्या घालून मारले। जम्या पण मला सापडला, मग मी बघा लागले आता पोऱ्याला बघू का सुनाला बघू, मग सुनाला पण मारा लागले माझी। सुनाला मारताना मग मी पोऱ्याला तसंच सोडून घायल सुनाला सोडवले। मेरा नाम जगबीर सिंग, मी राहणारा तळेपरगा फूट रस्ता। आमचे घर आमचे शेजारी आलते चांदनी कौर, ते आमची आईसोबत भांडणं करत होते। तर आमची आईसोबत भांडणं करताना आमच्या बारका भाऊनला, तू आमच्या घरी येऊन भांडणं करू नको, तुझ्या काय पण बी असू दे मॅटर, तुझ्या नवऱ्याला येऊ दे, तुझ्या नवऱ्या आल्यासमोर आपण बोलू। तर तिचा बारका मुलगा विजय सिंग तिने येऊन डायरेक्ट तिच्या इकडं दिलापाशी बारका घाव होता माझ्यापाशी आहे ती, ती तिला मारलाय। ही बारका हत्यार होता, ही पूर्ण मारून असं फिरून टाकलंय। तर आम्ही लगेच तिला जसं आम्हाला कळलं आईला आमची हत्यार लागलंय, तर आमची आई आम्हाला ऑर्डर म्हणली भावाला हत्यार लागलं, भावाला हत्यार लागलं, तर मी लगेच गेलो आणि माझ्यासोबत माझ्या आत्याचा मुलगा भाऊ पण होता। तर आम्ही तिला घेऊन लगेच सिव्हिल आलो। सिव्हिल आल्यानंतर डॉक्टरनं म्हणलं दिलची धडकन बंद झालेली आहे। ते चार आरोपी आहे, चांदनी कौर, विजय सिंग और दीपक सिंग। आडनाव काय त्यांचे? त्यांचे आडनाव तिलपित्या रबाबी। मैताचं वय आणि नाव काय? ती मेरा 24-25 असेल 22। नाव काय त्याच? रवी सिंग सिसपाल सिंग टाक। रवी सिंग सिसपाल सिंग टाक माझा बारका भाऊ होता। एकदम राहायला कुठं? राहायला पूर रस्ता हिप्परगा सुकंदी रांगोळी कारखाना समोर, तळे हिप्परगा। हिप्परगा। आणि किती वाजता घडली घटना? आता एक अर्धा पाऊण तास झालाय घटना घडून। आता सकाळीच घडली? माझ्यासोबत आता चहा पिऊन बर देवदेवासाठी बोकड आणायला गेलता, आले आले तिकडनं 5 मिनिट पण झाले नाही, त्यांची भांडणं आले 5 मिनिटांमध्ये हादसा झालाय। पोलिसांना कळवण्यात आलंय? पोलिसाला आम्ही 120 कॉल केलो, तर आतापर्यंत मी सिव्हिल मध्ये आहे, मला पण तेवढा पूर्ण जाणकारी नाही, पण पोलिस लोक आपल्याला सहकार्य करते आणि आपल्याला ही पण माहिती अजून सहकार्य करणार आपल्याला एवढी मोठी घटना झाली। जे हे केलेले तर ते तुमच्या शेजारचेच आहे? शेजार आहे, शेजार आहे। काय वाद होता थोडस? काय वाद नाही, काय घेणार नाही, काय देणार नाही, काय नाही। आता त्यांच्या मनात काय होतं काय माहित, आमच्या वस्तीमध्ये सगळ्यांची भांडणं होती, पण हत्यार घेऊन आजपर्यंत कोण असलं वार केला नाही। त्यांच्या मनामध्ये काहीतरी पाप असेल, त्यासाठी हत्यारने तिने वार करून असली दुर्घटना केलेली आहे। तर तिला आमची एकच विनंती आहे, तिला कडी तर कडी पायबंदी करून तिला शिक्षा द्यावा, आमच्या भावाला न्याय भेटावा पाहिजे।